उत्तर प्रदेशातील महापालिकांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलंय. राष्ट्रगीत न म्हणणं हे कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे या शब्दात योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रगीतावरून सुरू असलेल्या वादाचा समाचार घेतलाय. उत्तर प्रदेशातील अनेक महापालिकेत राष्ट्रगान म्हणण्यावरून वाद सुरू आहे आणि त्याची सुरुवात मेरठ महापालिकेपासून झाली आहे. मेरठ महापालिकेतील नगरसेवकांनी वंदे मातरम म्हणायला नकार दिला. अलाहाबाद महापालिकेत सुद्धा भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगान म्हणणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्याला समाजवादी पार्टीने विरोध केला. बरेली आणि वाराणसी विधानसभेत सुद्धा हाच वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राजभवन इथे झालेल्या द गव्हर्नर्स गाईड या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आदित्यनाथ बोलत होते. एक बात को लेकर विवाद हो रहा है. कुछ लोग कह रहे हैं हम वंदे मातरम नहीं गाएंगे. शुभारंभ ही राष्ट्रगीत से होता है. हम इस देश को 21वीं सदी में आगे बढ़ाना चाहते हैं, लेकिन विवाद का विषय यह है कि हम राष्ट्रगान और राष्ट्रगीत गाएंगे कि नहीं गाएंगे. यह सचमुच चिंता का विषय है और कहीं ना कहीं संकीर्णताओं से उभरने के लिए भी हम सबको एक मार्ग तलाशना होगा.